जयंत पाटलांच्या मुंबईतील नेपियन्सी रोड बाहेर भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर, वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। आग्रा किल्ल्यावरील शिवजयंती साजरी होणार, शिवजयंतीसाठी पुरातत्व विभागाची परवानगी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती राहणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा 17 आणि 18 फेब्रुवारीला नागपूर दौरा, दीक्षाभूमी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसराला भेट देणार। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग नागपुरातल्या संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवतांशी साधला संवाद। पालकमंत्री गुलाबराव पाटलांविरोधात बुलढाण्यात आंदोलन, रविकांत दुपकर यांच्याबद्दल बेताल विधानाचं प्रकरण, पुतळा जाळून निषेध। गुजरात आमच्या उद्योगांवर आक्रमण करतो आहेचे, आता आसामचे मुख्यमंत्री आमच्या देवधर्मावर आक्रमण करू लागलेत, संजय राऊतांची टीका। बोगस भरती प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, धनंजय मुंडेंची मागणी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचं काम अद्याप झालं नाही, 3000 कोटींचं बजेट 30000 कोटी रुपयांचं झालं असेल, स्मारकापेक्षा गडकोट किल्ल्याला पैसे द्या अशी मागणी करत संभाजीराजे छत्रपतींचा सरकारी विरोधात आंदोलनाचा इशारा। चिपळूणमधील काँग्रेसचे 6 माजी नगरसेवक मुख्यमंत्री शिंदेंच्या पक्षात सामील, आमदार योगेश कदम यांचे समर्थक उद्योजक नासिर खोत यांच्या माध्यमातून झाला शिंदे गटात पक्षप्रवेश। बीबीसी कार्यालयावर आयकर विभागाच्या छाप्यांवरून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचा केंद्र सरकारवर निशाणा, बीबीसीवर टाकलेल्या छाप्याचे पडसाद जगभरात उमटणार, जयंत पाटलांचं विधान। बीबीसी मराठीच्या कार्यालयांवर पडलेल्या आयकर विभागाच्या छापेमारीविरोधात पुण्यामध्ये काँग्रेसचं आंदोलन, मोदी सरकारच्या आदेशावरून माध्यमांच्या कार्यालयावर छापा टाकल्याचा काँग्रेसचा आरोप। एक विचारधारा तसंच एक व्यक्ती देश घडवू किंवा बिघडवू शकत नाही, सरसंघचालक मोहन भागवतांचं विधान। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग नागपुरातल्या संघ मुख्यालयात सरसंघचालकांसोबत संवाद। आता विठ्ठल मंदिरात केव्हाही आलात तरी तुम्हाला देवाच्या चरणावर तुळशी वाहून तुळशी पूजा करता येणार, गुढीपाडव्यापासून तुळशी अर्चनेस पूजेस पुन्हा सुरुवात करण्याचा निर्णय। मुंबईच्या खेतवाडीतील प्रसिद्ध मुच्छड पानवाला शॉपवर मुंबई क्राईम ब्रांचच्या अँटी नार्कोटिक सेलचा छापा, 15 लाखांची ई सिगारेट जप्त। अमरावतीच्या असलपूरची बंद असलेली फिनले मिल पूर्ववत करण्यासाठी कामगारांचं आंदोलन, विविध पक्षांचं समर्थन। औरंगाबादमधील मराठवाडा विद्यापीठासमोर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आंदोलन, 7वा वेतन आयोगासह विविध मागण्या घेऊन शिक्षकेतर कर्मचारी आक्रमक। थायलंडमधील 110 बौद्ध भिक्खू संघांसह तथागत गौतम बुद्धांच्या अस्थिकलश उपासक मुंबईतल्या चैत्यभूमीवर दाखल, परभणीतून 17 जानेवारी ते 15 फेब्रुवारी पदयात्रा काढत मुंबईत दाखल। देशातल्या नागरिकांपर्यंत स्वच्छधारा संपन्न किनारा हा संदेश पोहोचवण्यावर भर दिला जाणार, मंत्री कौशल किशोर यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।